हाय फ्रेंड्स, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पाणीपुरी। तर यामध्ये आपण बनवणार आहोत चटपटीत तिखट पाणी, चिंचेचे आंबट गोड पाणी आणि त्याचबरोबर आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत गोल गरगरीत पुरी। चला तर मग वेळ न घालवता आपण पाणीपुरी बनवायला घेऊयात। पण त्या अगोदर रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे या बाउलमध्ये मी घेत आहे एक वाटी बारीक रवा। यामध्ये आपण घालूयात 2 टेबलस्पून मैदा आणि चवीपुरतं मीठ। मीठ घातल्यानंतर आपण सर्व हे एकत्र मिक्स करून घेऊयात। गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पुरीचं पीठ मळण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत। तर इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आपण आता यामध्ये थोडं गरम पाणी घालूयात आणि हे व्यवस्थित मळून घेऊयात। गरम पाणी वापरल्याने रवा हा पटकन आपला भिजला जातो। तर आपल्याला हे पीठ खूप जास्ती घट्ट किंवा खूप जास्ती सैल मळायचं नाही आहे। तर इथं माझं हे पीठ मळून झालं आहे। आपण आता ह्याच्यावर ओला रुमाल ठेवूयात आणि त्यानंतर आपण हे पीठ एक तासभर तरी भिजून देऊयात, जेणेकरून आपल्या पुऱ्या मस्त फुलतील आणि छान कुरकुरीत बनतील। पीठ मळून झाल्यानंतर आपण आता तिखट पाणी बनवायला घेऊयात। त्यासाठी इथं मिक्सर जारमध्ये मी घेतलं आहे 1 वाटी पुदिऱ्याची पानं, 1/2 वाटी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 आल्याचे छोटे तुकडे। आपण आता ह्याच्यामध्ये पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घेऊयात आणि हीच पेस्ट मी इथे या बाउलमध्ये ओतून घेतली आहे। मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यातली पूर्ण पेस्ट मी इथे या बाउलमध्ये काढून घेतली आहे। तर इथं टोटल 2 ते 2.5 ग्लास पाणी मी वापरलं आहे। आपण आता हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मी आता यामध्ये घालत आहे 1 टीस्पून चाट मसाला, 1 टीस्पून भाजलेले जिऱ्याची पावडर आणि थोडंसं मीठ। ते घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मस्त चटपटीत तिखट पाणी आपलं तयार आहे। आपण हा बाउल फ्रीजमध्ये ठेवणार आहोत हे पाणी थंड होण्यासाठी। त्यानंतर आपण बनवणार आहोत चिंचेचं पाणी। तर त्यासाठी इथं पॅनमध्ये मी घेतली आहे 1/2 वाटी चिंच आणि याबरोबर मी घालत आहे 1 वाटी गुळ। गुळासोबत आपण थोडं पाणीही घालणार आहोत। तर 1 ते 2 टेबलस्पून पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवली आहे। आपल्याला हे चिंच आणि गुळ एकत्र छान शिजवून घ्यायचं आहे। चिंच आणि गुळ आपण एकत्र कुकरमध्ये देखील शिजवू शकतो, पण त्यामध्ये पाणी थोडं कमी जास्ती होण्याचे चान्सेस वाढतात। पॅनमध्ये कसं आपल्याला लागेल तसं आपण पाणी घालू शकतो आणि चिंच गुळ आपण शिजवून घेऊ शकतो। तर इथं तुम्ही पाहताय गुळ आपला मेल्ट झाला आहे। तर इथे मी व्यवस्थित हलवून घेतलं आहे। आपण आता पावभाजी करताना जे स्मॅशर वापरतो ते मी इथं यूज करत आहे आणि मी हे छान स्मॅश करून घेणार आहे। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। तर अशा पद्धतीने मी हे स्मॅश करून घेत आहे। तर इथे हे व्यवस्थित स्मॅश करून मी घेतलं आहे। आपण आता एका बाउलमध्ये हे गाळून घेऊयात। तर इथं या गाळणीमध्ये मी हे सर्व ओतून घेत आहे। तर तुम्ही पाहताय हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे, एकदम फ्लोईंग नाही आहे। तर आपण हे स्पॅचुलाने हलवायचं, थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे त्यातला ज्यूस चिंचाचा पूर्ण बाउलमध्ये खाली येईल। तर इथं अशा पद्धतीने आपण हे हलवायचं आहे। तर इथं चिंचगुळाचं पाणी खाली बाउलमध्ये आलं आहे। आपण आता हे पुन्हा पॅनमध्ये घेऊयात आणि यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून पाणी मी पुन्हा घेत आहे। आपण पुन्हा हे शिजवायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला 2 ते 3 वेळा करायची आहे। 1-2 मिनटं शिजवल्यानंतर पुन्हा हे गाळून आपण घेणार आहोत। तिथे या गाळणीमध्ये मी हे ओतत आहे आणि त्यानंतर आपण हे ह्यातलं पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथं पाहताय ही तिसऱ्यांदा मी हे शिजवून घेतलं आहे आणि इथं चिंच अशी आपली ट्रान्सपरंट झाली आहे। आपण आता हे काढून घेऊयात आणि गाळणीला लागलेलं देखील आपण बाउलमध्ये काढून घेऊयात। तर आपण आता एकदा हे चिंचगुळाचं पाणी एकदा हलवून घेऊया। तर तुम्ही पाहताय हे घट्टसर आहे। मी आता ह्याच्यामध्ये रेड चिली पावडर आणि चाट मसाला घालणार आहे। तर आपण आता ह्याच्यामध्ये घालूयात 1/4 टीस्पून चाट मसाला, 1/2 टीस्पून रेड चिली पावडर आणि 1/4 टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि थोडंसं मीठ। ते घातल्यावर आपण एकदा हे हलवून घेऊयात। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हवं असल्यास थोडंसं पाणी ह्यामध्ये घालून तुम्ही ह्याला पातळ बनवू शकता। तर अशा पद्धतीने चिंचगुळाचं पाणी इथं तयार आहे। आपण आता पुरी बनवायला घेऊयात। तर 1 तास झाला आहे आणि हे पीठ व्यवस्थित भिजलं आहे। मी पुन्हा एकदा ह्याला मळून घेत आहे। तुम्हाला जर हे पीठ थोडं कोरडं वाटत असेल तर पाण्याचा हात घेऊन पीठ पुन्हा एकदा मळून घ्यायचं। आपण आता या पिठाचे 2 गोळे बनवून घेऊयात। तर इथं 2 मोठ्या पोळ्या मी लाटणार आहेत। तर अशा पद्धतीने पुऱ्या पटकन बनतात। तर इथं मी ही पोळी लाटत आहे। पोळी सगळ्या बाजूनी सारखी लाटायची, खूप जास्ती पातळ लाटायची नाही, थोडी जाडसर ठेवायची।
पोळी जर आपण ही पातळ लाटली तर आपली पुरी देखील पातळ होईल आणि ती तळल्यानंतर पापडीसारखी बनेल। तर इथं मी ही पोळी लाटून घेतली आहे, तर तुम्ही पाहताय अशा पद्धतीने मी ही जाडसर ठेवली आहे। तर इथं या साईजची वाटी मी घेतली आहे आणि त्यांनी मी ह्या पुऱ्या कट करत आहे। अशा पद्धतीने पुऱ्या केल्यावर त्याला कमी मेहनत लागते, पटकन बनतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारख्या होतात। तर इथं सगळ्या पुऱ्या कट करून झाल्या आहेत, आपण आता ह्या प्लेटमध्ये काढून ठेवणार आहोत। तर इथं एक पुरी मी तुम्हाला काढून दाखवत आहे, तर पहा अशा साईजची आणि इतपत जाडीची पुरी ही बनवली आहे। तर ह्या सगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेत आहे आणि ह्यावर आपण ओलं कापड ठेवणार आहोत। आपण या पुऱ्या तेलामध्ये तळणार आहोत, त्यासाठी इथं कढईमध्ये मी तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे। गॅसची फ्लेम हाय आहे आणि मी आता या तेलामध्ये पुऱ्या सोडत आहे। एका वेळेस 7 ते 8 पुऱ्या मी तळून घेणार आहे। गरम तेलामध्ये पुऱ्या छान टम्म फुलतात। तर सगळ्या पुऱ्या घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि त्यानंतर मीडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायच्या। मस्त सोनेरी कलर येतोपर्यंत पुऱ्या तळून घ्यायच्या। तर इथं छान कलर याला आला आहे, आपण आता ह्या पुऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण राहिलेल्या पुऱ्याही तळून घेणार आहोत। पण दुसरी बॅच घालण्या अगोदर तेल पुन्हा कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसऱ्या बॅचच्या पुऱ्या तळायला घ्यायच्या। तेल जर गरम नसलं किंवा गॅसची फ्लेम जर लो ठेवली तर पुऱ्यांमध्ये तेल जास्त ॲब्झॉर्ब होतं। तर मस्त गरम तेलामध्ये आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या, म्हणजे त्या मस्त टम्म फुगतात आणि गोल गरगरीत बनतात। तर खूपच सोप्या पद्धतीने आपण ह्या पाणीपुरीच्या पुऱ्या आज बनवल्या आहेत। एक वाटी रव्यामध्ये 30 ते 40 पुऱ्या आरामात बनतात। तर इथं माझ्या सगळ्या पुऱ्या तळून झाल्या आहेत, यातली एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवतीये। तर पहा किती मस्त कुरकुरीत अशी आपली पुरी झाली आहे। काही पुऱ्या मी पातळ लाटल्या होत्या, तर तळल्यानंतर पहा त्या अशा पापडीसारख्या बनतात। चला तर मग आपण आता पाणीपुरीची प्लेट बनवूयात। तर ह्यामध्ये मी जो रगडा वापरते त्यामध्ये मी फक्त पांढरा वाटाणा आणि बटाटा, थोडंसं चवीपुरतं मीठ घालून एकत्र कुकरला शिजवून घेतला आहे। तर इथे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण ही पाणीपुरी बनवली आहे, जी चवीला मस्त झाली आहे। चिंचेचे आंबट गोड पाणी तसंच तिखट पाणी चवीला छान झालं आहे। पुऱ्या आपल्या मस्त फुगल्या आणि छान कुरकुरीत बनल्या आहेत। तर अशा पद्धतीने पाणीपुरी तुम्ही घरी नक्की बनवून पहा आणि ती कशी झाली हे मला आवर्जून सांगा। आजचा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।